नमस्कार, माझं नाव आहे शशांक दिलीप कुमार पाटील, माझं वय आहे 31 वर्ष, माझा संपर्क क्रमांक आहे 73 78 63 62 64। मी उस्मानाबाद येथील रहिवासी आहे। सद्य परिस्थितीमध्ये कोरोना आणि मनुष्य प्राणी या विषयावरती मी एक उतारा लिहिला आहे, तोच सादर करीत आहे। कोरोना 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 जीवाला वीट आणलाय या कोरोनाने। किती सहजतेनं हे वाक्य उच्चारतो ना आपण, पण हा विचार कधीच करत नाही, हे आपल्याच पापांचं फळ आहे जे ह्या सृष्टीने आपल्या पंचपक्वानाच्या थाळीत वाढलंय। मनुष्य प्राणी, किती अभिमान आहे, किती गर्व आहे आम्हाला, नव्हे माझा आहे आम्हाला मनुष्य योनीत जन्म घेतल्याचा। सृष्टीतील सर्वात बुद्धिवंत, सर्वात विचारवंत, सर्वात प्रगतिशील जमात। बुद्धिवंत छी की लांछनास्पद, आमची प्रगती ही आमच्या स्वार्थी चैनेची एक प्रचिती आहे। आमच्या पोटाची खळगी भरण्यासाठी आम्हाला प्राणी हवेत, पक्षी हवेत, वेळ प्रसंगी आम्ही एकमेकांना कापून खायला तयार आहोत। वेळोवेळी समाजात वावरताना आम्ही उपद्रव रूपी शेण खातो ती याचीच प्रचिती आहे। हे विधात्या, तू मनुष्य प्राण्याला बुद्धिवंत करण्यासाठी बुद्धी दिलीस खरी, पण ती कधी कुठे कशी वापरावी हे नाही सांगितलंस। आम्ही त्याचा वापर केला ते स्वार्थीपणाने, चैनेसाठी, मौजेसाठी। आम्हाला वाटेल ते करत गेलो आम्ही ह्या निसर्गासोबत, वाटेल ते अन्याय केले आम्ही ह्या निसर्गावर। हा, वेळोवेळी आमच्या संत महात्म्यांच्या रूपामध्ये तू येऊन आम्हाला प्रबोधन करण्याचा प्रयत्न केलास खरा, पण तू विसरलास, तू विसरलास विधात्या। तू एका लोभी आणि लालसी प्रजातीला जन्म दिलास। तुझे ते अनमोल शब्द आम्ही मातीत मिसळून खाऊन पचवून ढेकर सुद्धा दिलाय। तुझं ऐकणारं आता कोणी उरलेलं नाही, आम्हाला कोणाशी काही घेणं देणं नाही। अरे, आमचे जीव वाचवणाऱ्यांचे जीव आम्ही वेठीस धरतो ही नालायक प्रवृत्ती आहे आमची। आम्हाला कायदे नको, कानून नको, आम्हाला बंधनं नको, आम्हाला चैन हवी, आम्हाला मौज हवी। आम्हाला धूम्रपान करायचे, आम्हाला मद्यप्राशन करायचे, चैनीत मौजच जागायचं आहे।